21 सप्टेंबर 2021 रोजी एखतपूर गावात झालेल्या लसीकरणास अभूतपूर्व प्रतिसाद. या दिवशी 545 लोकांना लस देण्यात आली. काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळे आले. एकजुटीने भेटले राने तुफाने आले या. काळ्या भुईच्या भेटीला अपराध किती झाले पण आता शरण तुला आई. मी सरपंच मनीषा संतोष मोरे एकतपूर गावातील सर्व नागरिकांना आवाहन करते की 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी कोविड लसीकरण करून घेऊन एकतपूर ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला सहकार्य करावे ही नम्र विनंती. नमस्कार, मी मोरे जयस आरोग्य सेविका एकतपूर. मी एकतपूरमधील सर्व नागरिकांना विनंती करते की 18 वर्षापुढील सर्व लोकांनी कोविड लसीकरण कंपल्सरी करून घ्यावे. आतापर्यंत आपल्या बऱ्यापैकी काम झालेलं आहे, परंतु राहिलेले जे लोक आहेत तर त्यांनी पुढे येऊन स्वतःहून लसीकरणास तयार व्हावे आणि करून घ्यावे अशी मी विनंती करते. त्याचे फायदे बरेच आहेत. लसीकरण घेतलं म्हणजे कोरोना होत नाही असं काही नाही, परंतु कमीत कमी जे आयसीयूमध्ये जाण्यापासून आपण नक्कीच वाचवू शकतो आणि कमी याच्यामध्ये घरच्या घरी पेशंट व्यवस्थित कव्हर होऊ शकतो. त्यामुळं विनंती करते की सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. नमस्कार, मी आपण बोलतो सोबसे आरोग्य सेवक उपकेंद्र एकतपूर. मी एकतपूर गावातील जनतेला असे आवाहन करतो की आपल्या गावातील लसीकरण बऱ्यापैकी झालेलं आहे, तरी पण आपलं लसीकरण वाढवण्यासाठी जनतेने प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. लसीकरण केल्याने आपल्याला जो काही त्रास होणार आहे पुढं, आता आपल्याला कोविडची जर लागण झाली तर जो ऑक्सिजनवर आपण जातो तीच आपण जर लस घेतली तर ऑक्सिजनची गरज लागणार नाही आणि लवकरात लवकर पेशंट कव्हर होतो. जरी ते कोविडची लागण झालेला पेशंट लसीकरण घेतल्यानंतर लवकरात लवकर कव्हर होण्यास मदत होते. तर लसीकरण प्रत्येक नागरिकाने 18 वर्षाच्या पुढील प्रत्येक नागरिकाने लसीकरण घेणं बंधनकारक आहे. एवढं मी जनतेला आवाहन करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्ते, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.